उसरली खुर्द ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत बिल्डरना बांधकामासाठी अनधिकृत परवानग्या देणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाच्या तत्कालीन सरपंच प्रमिला मोहन भगत आणि विश्वास लक्ष्मण भगत यांना दणका बसला असून या दोघांवर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे दोन सरपंचांवर झालेल्या कारवाईमुळे नैना कार्यक्षेत्रातील बेकायदेशीर इमारत बांधकाम करणाऱ्या बिल्डरही कोत्यात आले आहेत तर सामान्य गोरगरीब गुंतवणूकदारांची आणि नागरिकांची वर्षानुवर्षे होणाऱ्या फसवणुकीपासून सुटका होण्यास मदत होईल असे ग्रामस्थांचे मत आहे पनवेल तालुक्यातील उसरली खुर्द ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांनी सतरा मे दोन हजार बावीसला पनवेल शहर पोलीस ठाण्यात उसरली खुर्द ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंच विश्वास लक्ष्मण भगत आणि प्रमिला मोहन भगत हे चौकशी अंती दोषी आढळून आले त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी लेखी तक्रार दिली होती त्या अनुषंगाने प्राप्त पुराव्याच्या कागदपत्रांची छाननी करून पनवेल शहर पोलिसांनी तत्कालीन सरपंच विश्वास भगत आणि प्रमिला भगत यांच्या विरुद्ध एक जुलैला गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्यामध्ये नागरिकांची फसवणूक करणे बनावट सरकारी शिक्के तयार करणे ग्रामपंचायतीच्या बनावट लेटरहेडचा वापर करणे सार्वजनिक अभिलेखांचा सा दुरुपयोग करणे बनावट दस्त तयार करून तो खरा असल्याचा बनाव करणे बनावटीकरण करणे बिल्डर विकासक वास्तुविशारद यांच्याबरोबर संगणमत करून अनधिकृत बांधकामांना चालना देणे अशा प्रकारची कलमे लावण्यात आलेली आहेत अशाप्रकारे खुर्द ग्रामपंचायत हद्दीत बांधकाम व्यावसायिकांनी नैना प्राधिकरणाकडून अधिकृत बांधकाम परवानगी न घेता बेकायदेशीरपणे बांधकामे केली आहेत त्यात सरपंचांना बांधकामाची परवानगी देण्याचे अधिकार नसताना केवळ आर्थिक लोभापोटी बांधकाम व्यावसायिकांना नैना येण्यापूर्वीच तारीख टाकून ग्रामपंचायतीच्या बनावट परवानग्या देऊन मोठ्या प्रमाणात इमारतीची बांधकामे झाली आहेत आणि आजही सुरू आहेत याबाबत नैना अतिक्रमण विरोधी विभाग यांच्याकडे अनेक वेळा लेखी तक्रार आणि उपोषणाबाबत निवेदन देऊनही त्याकडे नैना प्राधिकरण जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून बांधकाम व्यावसायिकांना संरक्षण देत आले आहेत त्यामुळे नैना प्रशासनास विकसन करापोटी मिळणारे अंदाजे शंभर कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे त्यामुळे त्यांचीही खातेनिहाय चौकशी करणे आवश्यक आहे अशी मागणी नागरिक करत आहेत